उद्दवजी पुन्हा आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये प्रश्न अनेक असतात आपण महाराष्ट्राला म्हणतो पुरोगामी राज्य आहे शाहू फुलं आंबेडकरांचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज माननीय बाळासाहेब ठाकरे असे महान लोक या राज्यात निर्माण झाले त्यांनी देशाला आणि राज्याला दिशा दिली तरीही महाराष्ट्रामध्ये अधूनमधून जातीय उद्रेक होत असतात त्यातलं एक महत्वाचं गेल्या काही वर्षात तर प्रकरण म्हणजे भीमा कोरेगाव आपण सत्तेवर आल्यावर काही दिवसात पुन्हा एकदा भीमा कोरेगावच्या तपासाचं भूतवर आलं आपल्याकडला जो तपास होता राज्य सरकार करत होता तपास या संपूर्ण प्रकरणाचा त्याच्यावरती केंद्राने झडप मारली हे कसं काय झालं हे खरं आश्चर्यकारक आहे आपण जे म्हणालात की मध्ये मध्ये जाती उद्रेक होतात हे होण्याची आता काही आवश्यकता नाही आहे याही वेळेला भीमा कोरेगावला लोकं जमली पण शांततेत जमले आणि शांततेत निघून गेली त्यावेळेला जे काय घडलं ते घडायला नको होतं त्याच्यावरती पुन्हा पुन्हा काय बोलत बसण्याची आवश्यकता नाही पण विशेष म्हणजे हे जे काय तपास कार्य चाललं होतं या तपास कार्यात केंद्राचा अधिकार आहे ना ते कोणी नाकारलेलं नाही आहे पण तो अधिकार गाजवताना राज्याला एक त्यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी कारणं सांगायला पाहिजे की हे तुमचं चुकतं आहे चुकत असेल तर माझं म्हणणं आहे की केंद्राचा तोही अधिकार आहे की बाबा हे तुमचं अयोग्य दिशेने चाललेलं आहे ते ह्या दिशेने जायला पाहिजे दिशा म्हणजे काय एक एक एकतर्फी असं नाही पण राज्याच्या तपास यंत्रणांवरती केंद्राचा विश्वास नाही का हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो जर का नसेल तर मग केंद्र आणि राज्य संबंध हे फार विचित्र अवस्थेत जातात मला असं वाटतं की केंद्राने जो काय एक झटपट निर्णय घेतला हा निर्णय घेण्याची तशी गरज होती का, का? तुम्हाला एक गडबड दिसते का नाही नाही गडबड नाहीये मला ह्याच्यामध्ये हे थोडंसं आश्चर्य वाटतंय की केंद्राने हा निर्णय घेण्यापूर्वी राज्याला विचारायला पाहिजे होतं किंबोना पोलिसांकडनं नेमकं काय काय चाललेलं आहे तपास यंत्रणेकडनं काय काय चाललेलं आहे त्याचा आढावा ते घेऊ शकत होते सरकार आल्यावर किंवा सत्ता स्थापन झाल्यावर या सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातत्यानं भीमा कोरेगावच्या तपासासंदर्भात एस आय टी स्थापन करावं अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यानंतर केंद्रानं हा तपास ताब्यात घेतला म्हणून मला काही रहस्य याच्यामध्ये आहे दडले कदाचित केंद्राला मग असं वाटलं असेल की बाबा यांच्या मनात काय पण त्यांनी आम्हाला विचारायची काय हरकत नव्हती विचारायला हरकत नव्हती राज्य सरकारला त्यांनी विचारायला पाहिजे होतं की बाबा असं असं तुमच्या राज्यामध्ये बोललं जाते नेमकी तुमची भूमिका काय विचारायला पाहिजे होत का हा राज्याचा अधिकार असू नये एखाद्या महाराष्ट्रात घडलेल्या गुन्ह्याचा राज्याचा अधिकार आहे पण हा राज्याच्या पोलिसांनी करावा याचा अर्थ राज्यातल्या प्रशासनावरती अविश्वास आहे राज्याच्या पोलिसांवरती अविश्वास कोणीच दाखवू नये आणि म्हणून मला असं वाटतं की केंद्र सरकारने राज्याकडे विचारायला पाहिजे होतं की बाबा नेमकं तुमची तुम्ही काय करतात सरकार म्हणून शासन यंत्रणा आहे पोलीस हे कोणाचे काही गुलाम असता कामा नाही आहेत तसे ते नाही आहेत आणि पोलिसांकडे हा यंत्र तपास असल्यानंतर त्या संबंधित यंत्रणेला सरकारला त्यांनी विचारायला पाहिजे होतं ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत जसं पवार साहेब बोलले मी काही बोलेन पण बोलले ही त्यांनी त्यांचा एक तो त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे तात्काळ आपण काही निर्णय घेतला होता का घेत होतो का विचारायला पाहिजे होतं बरा पा, शरद पवारांनी त्यांनी विचारायला पाहिजे होतं बाबा तुम्हाला काय असं वाटतंय मग राज्याने केंद्राने जसं तो तपास काढून घेतला मग केंद्राला नेमकं काय वाटतंय हे केंद्राने सांगायला पाहिजे या सगळ्या पण या याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर मग आरोपा आरोपीमध्ये खरंच या तपासाचं होणार काय कोणत्या दिशेने जाणार ह्याचं उत्तर कोण देणार पण हे जर का राज्य सरकारला समजा सरकार म्हणून पण शरद पवार जे मध्ये म्हणाले त्यांना त्या दिशेने नाही कुठल्या एका दिशेने जायचं असेल मग केंद्राला दुसऱ्या दिशेने जायचंच आहे का तुम्ही दिशा ठरून का जाता निपक्षपात पण चौकशी करा नाही नाही त्यांचं असं म्हणणं आहे पवार साहेबांचं की कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न होतोय मुख्यमंत्री म्हणून आपल्याला असं वाटतं का नाही मी अत्यंत निपक्षपातीपणाने जर का याच्याकडे बघ बघतो आहे आणि आहेच तर मतं माझंही मत असू शकतं जसं पवारसाहेब बोलले त्यांचंही मत असू शकतं काँग्रेसचं काही मत असू शकतं भाजपाचं काही मत असू शकतं आपल्या मताप्रमाणे इतर कारभार चालवणं आणि एखाद्या गुन्ह्याचा किंवा एखाद्या घटनेचा तपास त्या दिशेने न्यायचा ह्याच्यात फरक आहे मला नाही वाटत पवारसाहेब असं काही म्हणाले म्हणजे त्यांना अमुकच एक काय साधायचं होतं असं नाही आहे त्यांची पण इच्छा तीच होती माझं स्वतः त्यांच्याबरोबर बोलणं झालं की निपक्षपातीपणाने व्हायला पाहिजे सध्या देशामध्ये एक प्रश्न फार उसळून आलेला आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रभक्त नक्की कोण अशा शंका वारंवार घेतल्या जात आहेत आणि तो विषय नवीन नागरिकत्व सुधारणा कायदा सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट त्याला जे विरोध करत आहेत त्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे